हाय नमस्कार, माझ्या सगळ्या कुटुंबमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्हिटीने भारलेला जाओ. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार, कारण तुम्ही माझ्या 40 वर बोलू काही या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे कमेंट करून मला सांगितलं की माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फील होत आहे आणि हे गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आहे. आणि म्हणूनच विचारलं की याच विषयावरती म्हणजे 40 नंतरचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती आपण अजून एक व्हिडिओ घेऊन येऊया. तर कधी कधी काय होतं की काही गोष्टींची माहिती आपल्याला वेळेवर मिळाली असती तर खूप बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं आणि गोष्टी सोप्या झाल्या असत्या असं वाटतं. तर जेव्हा मी या टप्प्यावरून जात होते तेव्हा मला सुद्धा असेच त्रास होत होते, तर त्यावरती मी विचार करायला सुरुवात केली आणि नंतर माहिती मिळवायला सुरुवात केली. तर काही माहिती मला मिळाली आणि त्याचा मला फायदा झाला, तर तो तुम्हाला सुद्धा होईल असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तुझ्या आत काही नवे उमलताना नको घाबरू, तुझ्या आतला सूर्य तेजाळताना नको घाबरू. अशा उंच लाटात मस्ती तरमणे तुला आवडे, अशा उंच लाटात मस्ती तरमणे तुला आवडे. पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू, पुन्हा खोल पाण्यामध्ये उतरताना नको घाबरू. तर सुरुवात अशी छानशा कवितेने केलेली आहे, कारण कविता ही आपल्या मनातील ज्या भावना असतात ना त्या खूप छान सुंदर प्रकारे आणि कमी शब्दात मांडते. तर या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला सूट होतात, पण माझ्या मते तर 40 नंतर त्या जास्ती सूट होत आहेत. कारण खरं तर ना 40 नंतर स्त्रीचं आयुष्य एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचतं आणि तिथून तिचा प्रवास असतो ना तो वेगळाच असतो. म्हणजे खरं तर 25 ते 40 ही वयाची वर्षे ना इतकी धावपळीत आणि इतक्या सहजरित्या गेलेली असतात ना की कधी आपण 40 येऊन पोहोचलो हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही. कारण आत्तापर्यंत आपण खूप एनर्जेटिक असतो, खूप हेल्दीसुद्धा असतो आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा तसे स्ट्रॉंग असतो, पण या टप्प्यावरती येऊन आहे ना आपल्यामध्ये एवढे चेंजेस होतात. खरं तर ना आपण खूप मॅच्युअर असतो, आपल्याला सगळं समजतच असतं, पण तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या बाबतीत निर्णय घेताना किंवा आपल्याला काय हवं आहे हे समजताना मात्र खूप कठीण होऊन बसतं. आणि आतापर्यंत आपण एवढे बिझी असतो आणि अचानक जेव्हा आपल्याला एवढा मोकळा वेळ मिळतो ना तर त्याचं करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. खरं तर ना आजकाल सगळ्यांनाच स्वतःची अशी स्पेस हवी असते, पण आपलं काय होतं माहितीये का, आपण सगळ्यांमध्ये एवढे इन्वॉल्व्ह झालेलं असतो की आपल्याला ही स्पेस नको असते, कारण की आपल्याला या गोष्टीची सवयच नसते. आणि अशा वेळेला जेव्हा मेनोपॉज सुरू होतं ना तेव्हा खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळेच खूप सारे इमोशनल चेंजेस सुद्धा आपल्यामध्ये होत असतात, जसं की चिडचिड वाढते, डोकंदुखी होते किंवा उदास वाटतं किंवा उगीच कधीतरी रडायला येतं, असे खूप सारे इमोशनल डिस्टर्बन्सेस होत असतात. आणि शिवाय हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा सुरू होतात, हातपाय दुखणे हे तर कॉमन आहे, कारण की इस्ट्रोजन जे हार्मोन असतं स्त्रियांमध्ये तर त्याची पातळी कमी झालेली असते, त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होणे, कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे हे होते. अशा वेळेला जर वेळीच आपण त्याच्यावरती उपचार घेतले ना तर हा त्रास कमी होऊ शकतो. सुद्धा जर आपण 25 नंतर सुद्धा आपल्या हेल्थची चांगली काळजी घेतली असेल ना तर थोडंफार आपल्याला हे सोपं होतं, पण जर आपल्या तब्येतीची आपण हेळसांड केलेली असेल ना, म्हणजे बहुतेक वेळा तर बायकांच्या बाबतीत असंच असतं की आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं नसतं. मी स्वतःसुद्धा अशीच आहे, मी सुद्धा स्वतःकडे भरपूर दुर्लक्ष केलेलं, पण जेव्हा आपल्याला स्वतःला त्रास व्हायला लागतात ना तेव्हा आपण एकदम खडबडून जागे होतो आणि मग आपल्याला कळतं की आपल्या स्वतःसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. पण ना हे सगळं आपल्याला कळत असतं आणि आपली एकच तक्रार असते की वेळ नाही. खरं तर ना आपल्याकडे भरपूर वेळ असतो आणि म्हणूनच तो जात नसतो, तरी सुद्धा आपण म्हणत असतो की या गोष्टी करायला मला वेळ नाही, पण त्याच्यातूनच आपण स्वतःसाठी वेळ काढायला हवा. म्हणजे एकदा आपण स्वतःशी ठरवलं ना की मला ही गोष्ट करायचीच आहे तरच ती आपल्याला करता येते. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आपल्या जवळच्या मैत्रिणीशी बोलायला आपल्याला भरपूर वेळ असतो, तासन तास गप्पा मारत बसतो, पण एखाद्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं नसेल तर आपण किती कारणं देतो, मला वेळच नाही मिळत, मला भरपूर कामं वगैरे असतात असं. तर आवडीच्या गोष्टी करायला आपल्याला भरपूर वेळ असतो, तर आपण ही व्यायाम आहे ना, प्राणायाम, योगा, यासाठी या सगळ्या गोष्टी आवडीच्या बनवायच्या तरच आपल्याला यासाठी वेळ देता येतो. मी ना सुधा मूर्तींची एक मुलाखत बघितली होती, तर त्यांनी सांगितलं की त्यांचा जेव्हा मेनोपॉज चालू होतं ना तेव्हा त्यांनी काय केलं होतं. तर त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या आवडीच्या कामामध्ये स्वतःला जास्त गुंतवून ठेवलं, किंवा जेव्हा आपला मूड असा डाऊन असेल ना तेव्हा आपला छंद जोपासायचा किंवा पिक्चर बघायचा किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या करायच्या, फिरायला वगैरे जायचं. तर अशा केल्यामुळे ना या सगळ्या विचारांपासून तुम्ही दूर जाता आणि मेनोपॉजचा हा काळ आहे तो सोपा होतो. कारण मेनोपॉजच्या या टप्प्यावरती ना खूप जास्त नैराश्य येतं, चिंता वाटत राहते, झोप येत नाही किंवा थकवा सुद्धा होतो आणि त्यामुळं चिडचिडेपणा आणि आत्मविश्वास कमी होतो. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी
थोडासा आपण लाईफस्टाईलमध्ये चेंज करायचा, म्हणजे हलका आहार घ्यायचा जसं की सॅलड किंवा कडधान्य वगैरे खायची. कारण काय होतं की या टप्प्यामध्ये वजन भराभर वाढत जातं, त्याच्यामुळे ते कंट्रोल करणं अवघड होतं. आणि सकाळची फक्त 15 मिनटं आपण प्राणायाम करायचा. सकाळची फक्त 15 मिनटं लागतात प्राणायाम करण्यासाठी. त्यामध्ये सुद्धा फक्त अनुलोम विलोम आणि कपालभाती हे दोन प्रकार केले ना तरी त्याचा पुष्कळ आपल्याला फायदा होतो. आणि बाकीचे फायदे तर होतातच, पण या सगळ्यांमुळे ना चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो येतो आणि दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे स्वतःसाठी सकाळची 15 मिनटं तरी काढायला पाहिजेत. आता मला माहिती आहे की हे सगळं बोलणं सोपं आहे आणि करणं अवघड आहे, कारण सकाळी आपली सगळ्यांचीच खूप गडबड असते, आपण बिझी असतो सकाळी सकाळी. तरीसुद्धा आता स्वतःसाठी 15 मिनटं तरी काढायलाच हवीत, किंवा रोज नाही जमलं ना तरी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा सकाळी चालून यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपला मूडसुद्धा चांगला राहतो आणि शिवाय व्यायामसुद्धा होतो. याचा अजून एक काय फायदा माहितीये का, आपलं मन ना याच्यामुळे खूप स्थिर व्हायला मदत होते. कारण आपलं मन असतं ना हेच सगळ्या, म्हणजे जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स वगैरे होत असतात ना त्याच्या मुळाशी आपलं मन असतं. कारण कुणी आपल्याला काही बोललं किंवा कुठलीही गोष्ट आहे ना ती आपल्या मनावरती पहिले अफेक्ट करत असते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. अजून एक गोष्ट म्हणजे सकाळी 5 मिनिटं केलेलं ओंकाराचं उच्चारण, यामुळं आपलं मन शांत राहायला खूप मदत होते. मन शांत राहणं खूप गरजेचं असतं, कारण आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी अवतीभोवती असतात. खूप लोक असतात अशी निगेटिव्ह विचारांची, जी आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असतात. तर या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलूयात. सध्या तरी आपण मेनोपॉज नंतरची जे लाईफ आहे ते कसं हॅप्पी आणि हेल्दी करता येईल ते बघतोय. तर रात्री झोपताना थोडेसे ड्रायफ्रुट्स असतात ते भिजत घालायचे, म्हणजे बदाम अक्रोड वगैरे, आणि सकाळी उठून ते खाल्ले तर आपल्या शरीरातील काही गोष्टींची कमी असेल ना तर ती भरून निघते. किंवा आपल्या शरीरामध्ये खूप ड्रायनेस आलेला असतो तर त्यासाठी आपण सतत हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी, आपल्याला ज्या त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी असतात ना तर त्या तिथल्या तिथं सोडून देण्याची सवय आपल्या मनाला लावून घ्यायला पाहिजे. कारण काय होतं, आपण जर अशी सवय नाही लावली तर आपण त्या गोष्टींमध्ये खूप अडकत जातो आणि त्याचा मग मानसिक त्रास सुद्धा होतो. आणि थोडंसं स्वतःला अपडेट ठेवायचं, म्हणजे काय होतं बघा की आपण काय असतो घरीच असतो, त्याच्यामुळे आपला बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क येत नाही. काय चाललंय बाहेरच्या दुनियेमध्ये, आपण फक्त व्हॉट्सअप व्यतिरिक्त आपल्याला काही संबंध येत नाही. तर असं करायचं नाही, आपण घरात राहून सुद्धा अपडेटेड राहू शकतो. आपल्याला काही नवीन गोष्टी शिकायच्या असतात तर शिकू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, आपली जी घरातील कामं असतात ना ती वेळच्या वेळी करायची सवय लावायची. म्हणजे मी बघितलंय की काय होतं की दिवसभर आपण घरातली कामं करत राहतो आणि मग नंतर थकून जातो. मग दुसरं काही शिकायची किंवा करण्याची इच्छा असेल तर ते मग करणं होत नाही. तर असं नाही करायचं, स्वतःला एक शिस्त लावायची, त्याच वेळेत आपली सगळी कामं पूर्ण करायची आणि आपली जी आवड असेल ना, कुठला छंद असेल तो जोपासायचा. किंवा मध्ये मध्ये छान तयार व्हायचं, बाहेर एक राऊंड मारून यायचं, अगदी काही काम नसलं ना तरी राऊंड मारून यायचं. मी माझंच सांगते की खूप वर्षापूर्वी मला एक डॉक्टरने एक सांगितलं होतं की दर संडेला तुम्ही बाहेर फिरायला जात जावा. तर मी हसले तर म्हटलं जातो आम्ही, तर ते बोलले की भाजी आणायला नाही जायचं तर छान असं फिरून यायचं. आणि तुम्ही पण सांगा हे खरं आहे की नाही. आणि माझ्यासुद्धा तेव्हाच लक्षात आलं, अरे हो आपण संडेला काय करतो, नाश्ता जेवण त्याच्यानंतर घरातलं काही सामान संपलंय वगैरे किंवा भाजी आणायचं, तर याच गोष्टीमध्ये आपला वेळ जातो. थोडासुद्धा वेळ आपण स्वतःसाठी काढत नाही, कुठे बाहेर फिरायला जात नाही. म्हणजे मी सुद्धा अशीच आहे, पण अधूनमधून तरी स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. तर खूप छोट्या छोट्या आपल्या इच्छा असतात, त्या आपण ना मनाच्या तळाशी कुठेतरी खोलवर अशा ठेवलेल्या असतात आणि त्या आपण कधी स्वतःचा विचार करतच नाही, त्यामुळे आपल्याला त्या कराव्याशा वाटत नाहीत. पण जेवढं शक्य असेल ना तेवढं आपण स्वतःसाठी करायला पाहिजे. आपण बायकांना खरं तर खूप बोलतो, सगळेच जण म्हणतात की किती या बायका बोलतात, पण ना खरं सांगायचं तर आपण बायकांना आपल्या मनातलं कधीच कोणालाच सांगत नाही. आणि हे खरं आहे की नाही हे तुम्ही मला सांगा. खरं तर ना आपण सगळ्यांनी असं व्यक्त व्हायला शिकायला पाहिजे, आपल्या मनामध्ये जे चाललंय ना ते आपल्याला बोलता यायला हवं. म्हणजे खूप वेळा तर असं होतं बघा, आपल्याला कुणाला तरी काहीतरी सांगावंच वाटतं की बाबा व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करताना आपण कितीतरी वेळेला टाईप केलेला असतो, पुन्हा डिलीट केलेला असतो, बोलू की नको या संभ्रमामध्ये आपण असतो. पण योग्य ठिकाणी व्यक्त व्हायला हवं हे मात्र खरं, अयोग्य ठिकाणी व्यक्त होऊन काही फायदा नसतो. आणि मला खरंच खूप आनंद होतोय की इतक्या सगळ्या मैत्रिणी माझ्याजवळ व्यक्त झाल्या. म्हणजे कमेंट्सद्वारे त्यांनी मला सांगितलं की त्या मला स्वतःची मैत्रीण समजतात आणि ही जी भावना आहे ना ती मला एवढी आनंदित करून गेली ना. खरंच आपण कोणाची तरी मैत्रीण, म्हणजे आपल्याला कोणीतरी स्वतःच्या जवळची मैत्रीण मानतंय ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. किंवा चांगल्या मैत्रिणींचे ग्रुप बनवायचे, बाहेर फिरायला जायचं, किंवा त्यांच्याशी फोनवरून जरी गप्पा मारलं ना तरी सुद्धा असं एकटं पडल्यासारखं वाटत नाही आणि आपला मूड आहे तो चांगला होतो.
आणि अजून एक गोष्ट म्हणजे रोजची देवपूजा आणि देवाचं नामस्मरण या दोन गोष्टी आपल्या मनाला खूप जास्तीचं सामर्थ्य देतात. तर या सगळ्या गोष्टी ज्यामुळं आपले बरेचसे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतात या गोष्टी मी तुमच्या शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे आपल्यातला हा संवाद असाच चालू राहील. आणि अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.